आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? नहीं बचने लगा। मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? नहीं हुए। डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? नहीं हुए। आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? नहीं बचने लगा। आप झूठे हैं। मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? मुझे कांग्रेस पक्षाच मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? नहीं हुए। ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए, पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? नहीं हुए। डीजल के कांग्रेस मुझे बताइए, पेट्रोल के दाम कम आज महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस व वडगाव शिरी काँग्रेस कमिटी यातर्फे आज भोंगा आंदोलन आमच्यातर्फे आयोजित करण्यात आलं आहे. तुम्ही जर बघत असाल की सध्याची परिस्थिती, काही राजकीय व्यक्ती आज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मूळ मुद्दा भरकटण्याचा प्रयत्न करतात ते. त्यामुळे मेन मुद्दा जो आज पेट्रोल दरवाढ जी होती, आज डिझेल दरवाढ होती आहे, त्याच्याकडं नागरिकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी, सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हे आज आंदोलन घेतलं आहे आणि पेट्रोल पंपावर आम्ही भोंगा लावला आहे. खरा भोंगा कुठं पाहिजे तर पेट्रोल पंपावर पाहिजे आणि लोकांचं लक्ष कुठं लागलं पाहिजे, आज कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत. जर ज्या पद्धतीने आज तुम्ही जर पाहिलं, राज ठाकरे असतील किंवा अन्य पक्ष असतील, ज्या पद्धतीने आज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं गोष्टी करतात ते, त्यांनाच आपल्याला एक गोष्ट अजून एक सांगायची आहे की वंदनीय श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पण एकदा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की जातीला पोट नसताना पोटाला जात नसते. आणि आज ज्यावेळेला पोटा पाण्याचा प्रश्न उभा राहिला असताना मूळ मुद्दा बाजूला ठेवून समाजामध्ये त्रेड निर्माण करणं, धर्मद्वेष करणं, या सगळ्या गोष्टी आज चालू आहेत. त्या सर्वांचं लक्ष विचलित, आज नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यांचं सगळ्यांचं, केंद्र सरकारचं पण लक्ष इथं केंद्रित करण्यासाठी, मूळ मुद्दा पुढे आणण्यासाठी आम्ही पेट्रोल डिझेल जी दरवाढ होती आहे त्याच्या विरोधात आज आम्ही आंदोलन पुकारलं आहे.
आणि आज इथं पेट्रोल पंपावर भोंगे लागले आहेत. आज या ठिकाणी मी आवर्जून एक गोष्ट अजून सांगतो. आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले असतील यांच्या पूर्ण सहमतीने महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक पेट्रोल पंपावर आम्ही असेच भोंगे लावून सर्वांचं लक्ष केंद्रित करणार आहे. पेट्रोल डिझेल वाढच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पेट्रोल डिझेल प्रत्येक पंपावर आम्ही भोंगे लावून आम्ही हे आंदोलन करणार आहे. आणि त्याच भोंग्यावर जे नरेंद्र मोदींनी जे झुटे वादे केलेत त्यांच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा हे गाणं लावणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जी भाषणं केलेत की पेट्रोलचे डिझेल ह्याचे दरवाढ कमी झालेत का नाही झालेत वगैरे, या संपूर्ण भाषण नरेंद्र मोदीचे सर्व फेक भाषणं आम्ही प्रत्येक पंपावर लावून आम्ही हे आंदोलन करणार आहोत. आणि ज्या पद्धतीने आज ह्या सर्व गोष्टीकडे तेढ निर्माण करण्याचा जो मानस सगळ्या पक्षांचा चालू आहे, काही पक्षांचा चालू आहे, त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून जो मूळ मुद्दा आहे, जो प्रत्येक सामान्य नागरिकांचं जे महत्त्वाचे जे सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्याच्या विरोधात नेहमी काँग्रेस तत्परतेने पुढे येऊन आम्ही आंदोलन करणार आहोत.